नमस्कार, SW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. राफेल करारात कोणताही घोटाळा झाला नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर डसॉल्ट कंपनीनंही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाच्या उपक्रमासाठी आम्ही समर्पित आहोत. रिलायन्स समूह आणि पूर्ण पुरवठा करणाऱ्या साखळीच्या माध्यमातून डसॉल्ट भारतात विमानाचं यशस्वी उत्पादन करण्याचा प्रयत्न करेल, असंही या एव्हिएशन कंपनीनं सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकचे 25वे गव्हर्नर म्हणून शक्तिकांता दास यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर व्याजदरांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकतर्फे व्याजदरात घट करून कर्जदात्यांना दिलासा देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबईतील अनेक हॉटेलमधील चविष्ट चमचमीत खाद्यपदार्थांवर मुंबईकर तुटून पडतात. या हॉटेलमधील स्पेशल डिशसाठी वाट पाहण्याचीही त्यांना तयारी नसते. मुंबईतील अशा 500 प्रसिद्ध हॉटेलमध्ये अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या धडक पाहणीतील 74% हॉटेलमधील किचन ही अन्न शिजवण्याच्या दर्जाचे नसल्याचे आढळून आले आहे. बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात 16-17 डिसेंबर रोजी ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यामुळे अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील. याचबरोबर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात या दरम्यान पावसाची शक्यता असल्याचे मत हवामान खात्यांनी वर्तवले आहे. कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील सुलीवादी गावात एका मंदिरातील प्रसाद खाल्ल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 90 लोकांवर उपचार सुरू असून 11 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी दवाखान्यात दाखल केलेल्या बाधितांची भेट घेतली. पोलिसांनी मंदिर व्यवस्थापनातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा SW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.